गेल्या 4 वर्षापूर्वी फेसबुकवर झालेली ओळख म्हणजेच अप्रत्यक्ष झालेली भेट होय. पण ती भेटच त्यावरील संवाद आणि आपुलकी मायेची आणि त्यातून भावा बहिणीचं नातं निर्माण झालं. एखाद्या चित्रपटात बघतो तशी सत्य जीवनात उतरतात तेव्हा ती अविस्मरणीय भेट ठरते अशी घटना घडली आहे. नाशिक म्हसरूळचे रहिवासी ज्ञानेश्वर जाधव देशमुख आणि सोलापूर येथील तांदुळगावच्या रहिवासी धनश्री कदम यांची एकमेकांशी कुठलीही ओळख नाही की नातेसंबंध नाही. पण 4 वर्षापूर्वी मोबाईल फेसबुकवर ओळख झाली ती फक्त भाऊ बहीण या नात्याचा आधार घेऊनच. हेच नातं 4 वर्ष फक्त फेसबुकवर टिकलं आणि दिवाळीच्या पंती पौर्णिमेला श्री क्षेत्र पंढरपूर नगरीत समोरासमोर भेट होऊन हे नातं अधिकच स्नेहमय झालं. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.